वाडेगाव येथील आरोग्य केंद्राला गाजर गवताचा विळखा। आरोग्य केंद्राच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात गाजर गवत आहे। या गाजर गवतावर कोणत्याही प्रकारची फवारणी केली नाही, मात्र यामुळे आता येथील रुग्णांची जीव धोक्यात असल्याचं चित्र पाहायला मिळते। या गाजर गवतावरील मच्छरांचा त्रास येथील रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना होतो। वाडेगावातील पेशी येथे मध्ये घाणीचे समृद्ध असल्याने येथे रुग्ण बऱ्याची विमा फुडू शकतात, तरी समृद्ध विभागाने सफाई करून लवकरात लवकर कायमस्वरूपी डॉक्टर घेण्यात यावे। या आरोग्य केंद्राच्या अवतीभोवती असलेल्या गाजर गवतावर फवारणी करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्याकडून होत आहे। वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो असता या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजर गवत उगवलेलं आहे व या गाजर गवत उगवल्यामुळे येथील जे रुग्ण दवाखान्यात येतात त्यांना याचा त्रास होतो आणि या गवताची इथं फवारणी झाली नाही, जेणेकरून प्रशासनाने या गवताची फवारणी करावा म्हणून ते गवत निघून जाईल व या परिसरामध्ये इथं पाणी साचलेलं आहे, डबके साचलेले आहेत, याच्यावर काहीतरी कार्यवाही प्रशासनाने करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो। या गाजर गवतामुळे येथील रुग्णांना सुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागतो, त्याचबरोबर येथे मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके सुद्धा साचलेले आहेत। हे लवकरात लवकर डबके भरण्यात यावे, त्याचबरोबर साफसफाई करण्यात यावी अशी मागणी गावकरी आणि सरपंचाकडून करण्यात येते। गाजर गवत परिसरामध्ये वाढलेलं आहे आणि पाणी पण थोडं रस्त्यामध्ये साचलेलं आहे। यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि प्रत्यक्ष चौकशीला आमचे अधिकारी गेले तर जी पाण्याची जी सतत ही मध्ये या आठवड्यामध्ये सतत धारणा होती त्यामुळे ती फवारणी करता आली नाही, परंतु 1-3 दिवसाआधी फवारणी करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे गवताचा प्रबंध होऊन जाईल आणि जे पाणी साचलेलं आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आले, रुग्णकल्याण समितीच्या निधीमधून हे सगळं करण्यात येणार आहे आणि लगेच ते खड्डे बुजवले जातील। यापूर्वी ग्रामपंचायतला कळवण्यात आलं होतं, परंतु त्यांच्याकडून त्या पद्धतीने सहकार्य झालं नाही, आता उपलब्ध निधीमधून ते लगेच करण्यात आले।